राज्य सरकारनं ओबीसी महासंघाला 29 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे सोमवारपासून करण्यात येणारं आमरण उपोषण मागे घेण्यात आलं आहे। ओबीसी आंदोलक आणि सरकारमध्ये चर्चेसाठी आमदार परिणय फुकेंनी पुढाकार घेतला। 29 तारखेच्या सरकार आणि ओबीसी आंदोलकांमधील बैठकीपर्यंत हे आंदोलन स्थगित करावं अशी विनंती आमदार परिणय फुके यांनी केली होती। त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आमरण उपोषण मागे घेण्यात आलं। मात्र टोंगे यांचं उपोषण आणि आंदोलकांचं साखळी उपोषण सुरूच राहणार आहे। की आपली जी मागणी होती, आपली जी सरकार दरबारी मागणी होती, मी आणि सुधाकर कोळे साहेबांनी मध्यस्थी करून आता त्या तुडगा काढलेल्या मीटिंग आहे, आणि मीटिंग मध्ये 100% मी आश्वस्त करतो की आपला या संदर्भातला तुडगा निघणार आहे। तर माझी या माध्यमातला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण हे आंदोलन आता स्थगित करावं। मी असं म्हणत नाही की तुम्ही संपवावं, पण तुम्ही हे स्थगित करावं। आणि 29 तारखेला मला तर खात्री आहे, पण आपल्यालाही जर काही प्रमाणात जर खात्री नसली किंवा आपल्याला असं वाटलं की नाही होणार आपल्या मागण्या, तर 29 तारखेनंतर आपण निश्चितच आपण आंदोलन करू शकतो, तो आपला अधिकार आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।